हॅलो फ्रेंड्स स्वाद आस्वाद मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहत आहोत फ्राईड राईस हे बघा इथे मी कांद्याची पात टोमॅटो कांदा कडीपत्ता आणि कट केलेला कोबी घेतला आहे त्याचबरोबर लहान साईजचे सोयाबीन एक पाच मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजवून घेतले होते हे बघा अशा प्रकारे सॉफ्ट झाले आहेत त्याचबरोबर इथे मी भात करून घेतला आहे आता एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून अर्धा चमचा मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून आपण यामध्ये सोयाबीन परतून घेणार आहोत सोयाबीन परतल्यामुळे सोयाबीनला एक वेगळी टेस्ट तयार होते त्यामुळे सोयाबीन परतूनच घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपण फ्राईड राईसमध्ये ॲड करायचे आहेत आता हे आपण बाजूला काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये पुन्हा आपण एक दोन ते तीन चमचे तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी टाकूयात अर्धा चमचा जिरे टाकूयात त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कढीपत्त्याची पाने आणि एक लहान साईजचा कांदा घेतला आहे मी इथे तो कट करून यामध्ये टाकून घेऊयात कांदा आपण यामध्ये थोडाच घेणार आहोत कारण की आपण यामध्ये भरपूर साडी कांद्याची पात वापरत आहोत आता कांद्याला छान असं ब्राऊन कलर आल्यानंतर यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपण टोमॅटो परतून घेणार आहोत इथे आता आपण गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि अगदी सॉफ्ट होईपर्यंत टोमॅटो परतून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आता यामध्ये आपण कांद्याची पात टाकून घेऊयात त्याचबरोबर जो कट केलेला कोबी होता तो तोसुद्धा टाकून घेऊयात आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याला पूर्ण शिजवून घ्यायचं नाही आहे आपल्याला फक्त एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक ते दीड चमचा रेड चिली सॉस टाकून घेऊयात इथे मी एक ते दीड चमचा डार्क सोया सॉस टाकला आहे तुम्ही पाहू शकताय आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपला जो उरलेला भात असतो त्याचासुद्धा तुम्ही सेम अशा प्रकारे फ्राईड राईस बनवू शकता हे बघा इथे एक ते दीड चमचा मी मिरची पावडर टाकली आहे तुम्ही एखाद चमचाभर टाकू शकता तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर इथे मी मीठ टाकलं आहे मीठ अगदीच थोडं टाकायचं आहे आपण यामध्ये कारण आपण जो भात शिजवून घेतला होता त्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ टाकतो शिवाय बाजारात जो फ्राईड राईस मसाला मिळतो त्यामध्ये सुद्धा भरपूर सारं प्रमाणात मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंच टाकायचं आहे आता इथे मी पूर्ण एक पॅकेट फ्राईड राईस मसाला टाकत आहे हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे किती सुंदर कलर आला आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये जे परतून घेतलेले सोयाबीन होते ते छान असे मिक्स करून घेऊयात सोयाबीन ऑप्शनल आहे पण टाकल्यावर खूप छान लागतात त्यामुळे नक्की टाका आता जो आपण भात शिजवून घेतला होता तो टाकून हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आता इथे थोडीशी कोथंबीर आणि कांद्याची पात टाकून पुन्हा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत इथे मी भात पूर्ण शिजवून घेतला नव्हता त्यामुळे यावरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी करायची आहे एक पाच मिनिटासाठी आता इथे आपली पाच मिनिटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता वाव किती मस्त दिसत आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय